नमस्कार मंडळी, ऑल अराउंड या खात्रीशीर आयुर्वेदाची माहिती देणाऱ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। मंडळी, दुधामध्ये आपल्याला एक असा पदार्थ टाकायचा आहे, एक असं मिश्रण बनवून टाकायचं आहे, ज्याने तुमचा सर्दी आहे, खोकला आहे किंवा तुमचं अंग जे आहे दुखतं आहे, कणकण आलेली आहे किंवा ताप आहे, या सगळ्या गोष्टींवर अतिशय प्रभावी हा पदार्थ आहे। आणि तो दुधामध्ये मिक्स केल्यानंतर खूपच प्रभावी होतो। त्यामुळे तुमचं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल, कुठल्याही प्रकारचा विषाणू असेल ज्याने तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा तुमचा घसा दुखत आहे किंवा कणकण खूप आलेली आहे किंवा ताप आहे, तर कुठेही जाण्याची गरज नाही। घर बसल्या घरीच घरच्या पदार्थांपासून तुम्ही यापासून सुटका करू शकता। आत्ताच्या भीषण परिस्थितीमध्ये आपल्याला सर्दी झाली, खोकला झाला किंवा थोडासा ताप आला तर खूप भीती वाटते, परंतु या घरच्या पदार्थांपासून तुम्ही अगदी ठणठणीत बरे होऊ शकता। आणि म्हणून हा उपाय नक्की करायला पाहिजे। कृतीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि होय मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्याने मला आनंद आणि अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळत असतं। तर मंडळी, आपल्याला दुधामध्ये जे मिश्रण बनवायचं आहे त्या मिश्रणासाठी आपला पहिला पदार्थ आपण घेणार आहोत तुळस। खूपच आयुर्वेदिक आणि आयुर्वेदाने आपल्या भारतीय संस्कृतीने खूप महत्त्व दिलेली तुळस व्हिटॅमिन सी तुम्हाला अनेक प्रकारचे खनिज तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उत्तम आहे। आणि म्हणून आपला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच तुळस। त्याचबरोबर दोन नंबरचा आहे काळी मिरी। बघा, काळी मिरी म्हणजेच ब्लॅक पेपर अतिशय उपयुक्त। तुम्हाला संसर्ग झाला असेल, घसा खवखव करत असेल, कुठल्या तरी विषाणूमुळे तुमच्याला सर्दी झालेली आहे, अशा सगळ्या लक्षणामध्ये ही काळी मिरी अतिशय उपयुक्त असते। आणि म्हणून आपण आपल्या मिश्रणामध्ये काळी मिरीचा उपयोग करणार आहोत। त्याचबरोबर आलं अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी बॅक्टेरियल आहे, रोज आपल्या आहारामध्ये आपले असतंच, परंतु आपल्या या मिश्रणामध्ये आपण याला खास करून घेत आहोत। याचं कारण तेच आहे की तुमचा घसा सर्दी त्वरित बरा होण्यासाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून हे आलं आपण घेणार आहोत। हे आलं काय करायचं आहे, आपल्याला किसून घ्यायचं आहे, ज्यामुळे त्याचा जास्तीत जास्त अर्क आपल्या मिश्रणामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आपण घेतोय मंडळी विलायची। आता ही विलायची का घ्यायची, तर तुमचं जे दूध आहे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना प्यायचं आहे, त्याचे स्वाद वाढावा हा एक प्राथमिक उद्देश आहे। त्याचबरोबर त्याच्यातला मिंट फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये आल्यानंतर तुमच्या घशातील खवखव निघून जाते। त्याचबरोबर प्रतिकार शक्तीसाठी सुद्धा विलायची अतिशय उत्तम असते। अजून कुठली एक गोष्ट प्रतिकार शक्ती उत्तम आहे, तर ती आहे बघा हळद। बघा, हळदीमध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत। नुसत्या दुधामध्ये हळद जरी तुम्ही टाकून पिलात तरी तुमची प्रतिकार शक्ती उत्तम राहते, तुमच्याला सर्दी होत नाही, खोकला होत नाही। तर दोन विलायची दोन काळी मिरी मी या ठिकाणी वाटून घेणार आहे। वाटून घ्या तुम्ही, कारण दुधामध्ये आपण टाकणार आहोत त्याचा अर्क जास्तीत जास्त दुधामध्ये एकरूप झाला पाहिजे, जास्तीत जास्त ते तुमच्या उपयोगी आलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही जर तसंच टाकलं तर ते त्याचा फायदा होत नाही, म्हणून बारीक करून टाका। दोन कप अशा प्रकारे दोनच कप एकत्र करा। हे दोन कप रात्री झोपताना जर तुम्ही घेतले मंडळी, तर तुम्हाला विश्वास देईल मी, अशा प्रकारचे कुठलेही लक्षणं जर तुम्हाला असतील तर तुम्हाला त्यातून सुटका मिळणार आहे। अशा प्रकारे रात्री झोपायच्या अगोदर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, तर दोन कप घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे ही तुळशीची पानं कापून घ्या, स्वच्छ धुवून घ्या। बाहेर जर तुळस असेल तर त्या पानं घेताना सुरुवातीला धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कापायची आहे, जेणेकरून त्याचा जो सगळा अर्क आहे तो आपल्या सगळ्या मिश्रणामध्ये येणार आहे। बघा, अँटी एजिंगसाठी सुद्धा तुळस वापरली जाते। तुम्हाला जर तरुण दिसायचे असेल तर तुळशीचा काढा घेतला पाहिजे। अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे आणि ते दुधामध्ये टाकत आहोत। बघा, अँटी एजिंग म्हणून ओळखली जाते तुळस। वयोवृद्ध जर असाल किंवा तरुण तुम्हाला दिसायचं असेल तर तुळस रोज दुधामध्ये जर टाकून तुम्ही पिली तरी सुद्धा तुम्ही काय होता, तरुण दिसता। त्याचबरोबर ही पावडर बघा आपण टाकत आहोत काळी मिरी आणि विलायचीची, त्याने अतिशय ताकदवान तुमचं हे मिश्रण होणार आहे। हलवत राहायचं आहे सारखं सारखं थोडं थोडं, त्याने हे मिश्रण एकजीव व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर आलं एक चमचा आपण टाकायचं। लक्षात ठेवा, हे प्रमाण मी फक्त दोन कपासाठी सांगत आहे, तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही त्यापटीत वाढवायचं आहे। बरेच जण मला विचारतात सर प्रमाण सांगितलं नाही, तर प्रमाण मी दोन कपाचं तुम्हाला थोडक्यात करून दाखवलेलं आहे। हळद देखील या ठिकाणी चुटकी भर टाकायची आहे, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी टाकायची आहे। हळदीचे गुण जे आहेत ते आपल्याला लागू होण्यासाठी हळद अतिशय छोटीशी आवश्यक असते। अशा प्रकारे हलवत राहिल्यानंतर अतिशय शक्तिशाली तुमचं हे मिश्रण होतं। बघा, अनेक जण म्हणतील काही सोपा उपाय आम्हाला माहीत नव्हता, परंतु या धक्काधक्कीच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला याची जाणीव करून देणं अतिशय आवश्यक आहे। मधुमेहींनी मात्र साखर टाकू नका। साखर मी या ठिकाणी लहान मुलं असतील टेस्ट चांगली व्हावी म्हणून थोडीशी साखर तुम्ही नक्की घेऊ शकता।
अशा प्रकारचं दूध रात्री झोपताना प्या, खात्री आहे मला तुम्हाला काहीच होणार नाही, सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, तुमचं अंग दुखत असेल ते सुद्धा बरं होणार, हा आयुर्वेदिक उपाय करा. सगळे पदार्थ मंडळी तुमच्या घरातले मी सांगितलेले आहेत, कुठे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. विनंती नक्की पुन्हा एकदा करेल की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुन्हा अशाच खात्रीशीर व्हिडिओमध्ये.